चला गुड मॉर्निंग। आजचा टॉपिक आहे आपला डोर अँड विंडो, जे की आपण घरात वापरतो, ज्या काही खिडक्या वापरतो, जे काही हॉरिझॉन्टल सर्क्युलेशन साठी आपण जे काही घरामध्ये ओपनिंग ठेवतो, हॉरिझॉन्टल सर्क्युलेशन आपण कशामधून करणार आहे, डोर्स मधून, बरोबर। आणि लाईट आणि एअर सर्क्युलेशन होण्यासाठी, नॅचरल सर्क्युलेशन होण्यासाठी आपल्याला कशाचं काम पडते, विंडोचं। डोरचं काम हॉरिझॉन्टल, आपण स्वतः एका रूम मधून दुसऱ्या रूम मध्ये, दुसऱ्या रूम मधून तिसऱ्या रूम मध्ये जाण्यासाठी आपण डोरचा वापर करतो, ते पण हॉरिझॉन्टल सर्क्युलेशन। आणि विंडोचं काम काय आहे, मॅक्झिमम लाईट त्या रूम मध्ये यायला पाहिजे आणि एअर सर्क्युलेशन व्हायला पाहिजे, महत्वाचं काम म्हणजे ती विंडो करते, बरोबर। तर मग आपण आज पाहणार आहोत की ओपनिंग कशा कशा प्रकारचे घरामध्ये असायला पाहिजे, ते कुठे कुठे प्रोव्हाइड करता येतात, हॉरिझॉन्टली कुठे कुठे आपल्याला भिंतीवरती देता येतात, स्लॅबवरती देता येतात, पोर्चमध्ये कशा पद्धतीचे वापरता येतात, त्यानंतर आपण जर स्लोपिंग रूफ असेल तर स्लोपिंग रूफमध्ये कोणत्या प्रकारचे आपल्याला विंडोज देता येतील, एखाद्या ठिकाणी लाईट्सच जर पडत नसेल तर टॉपला कोणत्या प्रकारच्या विंडो देता येतील, अशा वेगवेगळ्या टाईपच्या विंडोज आणि वेगवेगळ्या टाईप्सचे डोर्स आपण आजच्या क्लासमध्ये बघणार आहोत। तर ठीक आहे, आपण चालू करूया आता डोर्स अँड विंडो न्यू चॅप्टर्स। सर्वात पहिले आपण याची रचना पाहू, याच्या टेक्निकल टर्म्स पाहू की कशाला काय म्हणायचं, म्हणजे जेणेकरून आपल्याला लक्षात येईल की डोरचा कोणताही भाग जर आपण बघितला तर तो आपल्याला सहजपणे डायग्रामॅटिकली आपल्याला समजेल, बरोबर। डायग्रामॅटिकली आपल्याला समजायला पाहिजे म्हणून आपण काय करणार आहे, सगळ्यात पहिले आपण डायग्राम समजून घेणार आणि कोणत्या पार्टला काय म्हणणार ते पाहणार, ओके। तर सगळ्यात पहिले आपण बघूया, ही एक डायग्राम आहे। डायग्राम मध्ये काय असतं, कोणताही डोर असो अथवा विंडो असो, डोर आणि विंडो जर आपल्याला कुठे फिक्स करायची असेल तर सर्वात पहिले त्यासाठी आपण काय करत असतो, एक फ्रेमची प्रोव्हिजन करत असतो, बरोबर, ज्याला चारही बाजूनी काय असतात, पोस्ट असतात, बरोबर, एक टॉपला, बॉटमला आणि दोन उभ्या अशा पद्धतीने पोस्ट असतात। आणि त्याच्या आतमध्ये आपण ग्रिल लावतो अथवा आपला डोरचा पॅनल बसवतो, बरोबर। तर आपण बघूया कशाला काय म्हणतात। जर तुम्हाला सगळ्यात टॉपला आपण पाहू, बॉटम पासून पाहू, बॉटमला आपला काय असते, फ्लोअर फिनिश लेवल असते, फ्लोअर फिनिश लेवल FFL आपण म्हणू त्याला, ओके। मग जर फ्लोअर फिनिश लेवलच्या पुढे आपण गेलो, फ्लोअर फिनिश लेवलला, फ्लोअर फिनिश लेवल पासूनच आपण ब्रिकवर्क चालू करणार, बरोबर, ब्रिकवर्क चालू करणार आपण। ब्रिकवर्क चालू करतानाच आपल्याला काय बसवावी लागते, फ्रेम बसवावी लागते, ओके। फ्रेम बसवताना आपण काय करतो, सर्वात पहिले फ्रेम बसवतो ब्रिकवर्क मध्ये, पॅनल तर आपण नंतर बसवतो, ओके। मग आपण काय करतो, सगळ्यात पहिले आपण डोरची फ्रेम बसवतो आणि डोरच्या फ्रेमला काय असतं, किती किती पोस्ट असतात ते बघू आपण। एक डोरच्या फ्रेमला ही एक पोस्ट असते, त्याला आपण व्हर्टिकल पोस्ट म्हणणार, बरोबर। त्यानंतर असते एक बॉटमला असायला पाहिजे आणि एक टॉपला असायला पाहिजे, बरोबर। तर टॉपला असणाऱ्या, टॉपला जी आपली पोस्ट असते त्याला आपण हेड म्हणतो, बॉटमला जी असते त्याला आपण सील म्हणतो, बरोबर। टॉपला असते त्याला हेड म्हणतो, बॉटमला असते त्याला आपण काय म्हणतो, सील म्हणतो, आणि व्हर्टिकल असते त्याला आपण पोस्ट म्हणतो। तर याच्यामध्ये मग आणखी काय टेक्निकल टर्म्स आहे, मग ही फ्रेम जी आहे आपली, ही फ्रेम भिंतीमध्ये फिक्स व्हायला पाहिजे दोन्ही बाजूनी। तर मग ती कशाच्या साह्याने होणार, एक तर आपल्याला त्याला काय लागणार आहे, असे ही पोस्ट आहे आपली, हे मी आता अशी डार्क करतो हिला, बरोबर, ही आपली फ्रेम आहे असं म्हणू आपण त्याला, बरोबर, ही फ्रेम आहे, ही फ्रेम आहे, ह्या दोन्ही व्हर्टिकल पोस्ट आहे आणि ही आपला टॉप आहे फ्रेमचा, ओके, आता दिसत असेल, क्लिअर। तर याला काय म्हणणार आपण, टॉपला हेड, बॉटमला असेल तर सील, ओके, बॉटमला असेल तर सील। डोरला आपण सील प्रोव्हाइड करत नाही, सहसा त्याचं वर्क काही नसतं नॅचरली म्हणून आपण प्रोव्हाइड नाही करत। आणि त्यानंतर असतं आपलं पोस्ट, ओके। त्यानंतर आपल्याला काय प्रोव्हाइड करतं, जे भिंतीमध्ये आपण फिक्स करतो, जो हा पार्ट असतो,
हा पार्ट दिसत असेल तुम्हाला, हा हा जो भिंत पोस्ट पासून बाहेर निघालेला आहे त्याला आपण हॉर्न म्हणतो, की जो भिंतीच्या आतमध्ये फिट होतो आणि या या फ्रेमला काय करतो, फिक्सनिंग प्रोव्हाइड करतो. आणि याच्यासोबत हे जे व्हर्टिकल पोस्ट असतात याला काय असतात, होल्ड फास्ट, की ज्याच्यामुळे आपण काय करतो भिंतीमध्ये हे सुद्धा आपण फिक्स करतो आणि आपली भिंत कुठून स्टार्ट होते, इथून स्टार्ट होते. म्हणजे हा सगळा पार्ट कुठे राहणार आहे, आपला भिंतीमध्ये फिक्स राहणार आहे. ओके साहेब, क्लास चालू आहे. ओके, तर त्यावेळेस काय होतं, ह्या टॉप रेल टॉप हेड झालं, हे सील झालं, त्यानंतर ह्या व्हर्टिकल पोस्ट झाल्या, ही सगळ्यात पहिले भिंतीमध्ये काय करतो आपण, फिक्स करतो. मग हे फिक्स केल्यानंतर आपलं नंतरचं प्रोव्हिजन आहे, त्याच्या आतमध्ये वेगवेगळे पॅनल बनवणार आपण, बरोबर. वेगवेगळ्या पॅनल, कोणत्या टाईपचं पॅनल आपण याच्यामध्ये बसवणार त्याच्यावर डिपेंड करते की हा कोणत्या टाईपचा डोअर आहे, बेसिकली कोणत्या टाईपची विंडो आहे, बरोबर. फ्रेम तर सगळीकडे राहणार आहे, त्याचा हेड पण राहणार आहे, त्याचा सील राहणार आहे, त्याच्या दोन पोस्ट राहणार आहे, बरोबर बरोबर. एवढ्या गोष्टी जर आपल्या झाल्या तर आपल्याला लक्षात येईल की फक्त आतमधली प्रोव्हिजन बदलत असल्यामुळे त्याचे नाव चेंज होत आहे. ओके, तर आपण बघूया आता सगळ्यात पहिला टाईप जो असेल आपला, डोर्स मध्ये जाऊया आपण. डोर्स मधला सगळ्यात महत्वाचा पहिला टाईप आहे लेज अँड बॅटन्स डोअर. आता लेज अँड बॅटन्स डोअर तुम्ही जर बघितलं असेल तर हा सर्वात जास्त विलेजियस प्लेस मध्ये आपल्याला दिसतो. विलेजियस प्लेस मध्ये काय असतं की जर तुम्ही ही डायग्राम जर बघितली, तुम्हाला याच्यावरती ही डायग्राम दिसत असेल, या डायग्राम मध्ये आपण दाखवलेले आहे की सगळ्या बॅटन्स आहेत, सगळ्या पाट्या पाट्या आहे, एक पाटी, दुसरी पाटी, तिसरी पाटी, चौथी पाटी, एक, दोन, तीन, चार, पाच, अशा सगळ्या पाट्या जॉईंट्स आहे, बरोबर. आणि त्या कशा कनेक्ट केलेल्या आहे, एक टॉप रेल देऊन, एक मिडल रेल देऊन आणि एक बॉटम रेल देऊन, तीन रेलला सर्व पाट्या ठोकलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे हा तयार झालेला आहे आपला पॅनल. आणि त्याला काय म्हटलेलं आहे, लेज अँड बॅटन्स डोअर. या उभ्या ज्या पाट्या आहे त्या काय आहे, सगळ्या बॅटन्स आहे आणि आडवी जी ही प्रोव्हिजन केलेली आहे याला आपण काय म्हटलेलं आहे, याला आपण म्हटलेलं आहे लेज. म्हणजे टॉप लेज, बॉटम मिडल रेज आणि बॉटम रेज अशा तीनही मिळून तीन लेजच्या साह्याने उभ्या पाट्या काय केल्या जातात, या ज्या उभ्या पाट्या असेल याला अशा जॉईंट्स केल्या जातात, सर्व पाट्या एका दिशेत राहतात. हा मॅक्झिमम डोअर आपल्याला कुठे पाहायला मिळतो, तर विलेजियस प्लेस मध्ये. त्यानंतर दुसरा डोअर आहे लेज बॅटन्स अँड ब्रेस डोअर. आता याच्यामध्ये एक पुन्हा एक डोअरला थोडस मजबूती येण्यासाठी एक ब्रेसचा प्रकार वाढवला. तर बॅटन्स तशाच आहे उभ्या व्हर्टिकल प्लेस मध्ये, आडव्या लेज तशाच आहे, परंतु वाढलेला आहे काय इथे, तर हा झिगझॅग पोर्शन, हा एक ब्रेस इथे प्रोव्हाइड केला, एक आणि हा एक आडव्या दिशेत. म्हणजे हा कसा दिसत आहे डोअर, तुम्हाला झेड टाईप मध्ये दिसत आहे. ओके, असा 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 असा, म्हणून याला काय झालं, आणखी स्ट्रेंथ प्राप्त झाली, डोअर आणखी मजबूत झाला असं म्हणू आपण. तिसऱ्या टाईपचा डोअर आहे बॅटन्स, लेज बॅटन्स अँड ब्रेस अँड फ्रेम डोअर. आता हा डोअर याला कम्प्लीट फ्रेम मध्ये फिक्स केला. म्हणजे तो डोअर होता, डोअरलाच फ्रेम फिक्स केली आपण. म्हणजे अशी जर डोअरला फ्रेम फिक्स केली इकडल्या बाजूनी, इकडल्या बाजूनी, म्हणजे हा डोअर आतमधल्या आतमध्ये राहील. इथे पण फ्रेम लावली आपण आणि इथे पण फ्रेम लावली. आता हा डोअर कम्प्लीट फ्रेमच्या आतमध्ये दिसेल, पण तसाच दिसेल जसा इथे डायग्राम मध्ये दिसत आहे. झेड टाईपच्या त्याला लेज असतील, लेजच्या नंतर ब्रेस असतील, ब्रेस नंतर पुन्हा लेज असेल, पुन्हा ब्रेस असेल, पुन्हा लेज असेल आणि व्हर्टिकल काय असणार आहे आपल्या त्याच्यामध्ये, बॅटन्स असणार आहे, बरोबर. या सर्व जॉईंट असणार आहे कशाच्या साह्याने, लेज अँड ब्रेसच्या साह्याने, बरोबर. आणि त्याला कम्प्लीट फ्रेम मध्ये फिक्स केलेला आहे, डोअरची फ्रेम सोडून, म्हणजे ही फक्त पॅनलची फ्रेम आहे. ओके, तर हे तिन्ही टाईपचे डोअर जे आहे हा एकाच डोअर मध्ये आपण समजून घेऊ शकतो, जो की आपण खेडे विभागात मॅक्झिमम पाहिलेला आहे. ओके, त्यानंतर पुढला डोअर असतो फ्रेम पॅनल डोअर, की जो आपण प्रत्येकाच्या घरी बघतो. ओके, फ्रेम पॅनल म्हणजे एक तुमची फ्रेम फिक्स असते, फ्रेमच्या नंतर तुम्ही काय करता, एक असे पॅनल तयार करता. मॅक्सिमम वेगवेगळ्या वूड मध्ये तुम्हाला एकदम डिझाईन वाले पॅनल तयार करायचे असतात, किंवा तुम्हाला तिथे वेगवेगळ्या टाईपच्या कलर्स मध्ये पण वापर करता येतो. तर डोअर मध्ये पॅनल तयार करायचे जर असेल
तर त्या डोरला कोणतं म्हणणार, फ्रेम पॅनल डोर. आता याच्यामध्ये काय आहे, फ्रेम तयार करताना ही झाली आपली कंप्लीट फ्रेम भिंतीमध्ये फिक्स केलेली. आता आपण लावत आहोत पॅनल. तर पॅनल लावताना सगळ्यात पहिला जो पार्ट असतो तो पॅनल, त्याला म्हणतात आपण स्टाईल. व्हर्टिकल पोस्टला त्या काय म्हणतो, स्टाईल. इकडली एक बाजूची स्टाईल झाली, ही एक स्टाईल झाली, बरोबर. त्यानंतर एक हा टॉप रेल, हा मिडल रेल आणि हा बॉटम रेल, अशा तीन टाईपच्या रेल्स असतात. याची इथे आपण काय करू शकतो, आपण लॉक रेल सुद्धा आपण मिडल रेलला म्हणू शकतो, कारण की तिथे आपण काय करतो, लॉक लावतो, बरोबर. तर त्याला लॉक रेल सुद्धा म्हणता येते, मिडल रेल सुद्धा म्हणता येते. आणि एक असते आपली सगळ्यात खालची, त्याला आपण बॉटम रेल म्हणतो. आता एक या बाजूची स्टाईल, एक या बाजूची स्टाईल झाली, आणि मधात जिथे दोन पॅनल आहे, समजा दोन्ही पॅनल असे ओपन होत असेल, असे ओके, दोन्ही पॅनल ओपन होत आहे, तर हा जो काही जॉईंट होत आहे या पार्टला, या उभ्या पोस्टला काय म्हणतात आपण, तर याला मुलियन म्हणतात. ओके, तर रिकाम्या जागा जोड्या लावामध्ये विचारू शकतात, तर तेव्हा आपण ते लक्षात ठेवायला पाहिजे. ठीक आहे, लक्षात आलं. टॉप रेल, मिडल रेल आणि बॉटम रेल तीन, आणि याच्या मधात जे दाखवलेला आहे हा पोर्शन मी क्रॉस करतो, याला आपण काय म्हणू, पॅनल. आता हा किती पॅनलचा डोर आहे मग असं लक्षात घेऊ आपण. तर पेपरमध्ये पॅनलचा प्रकार विचारतात, फोर पॅनल, सिक्स पॅनल, एट पॅनल डोर, तर दॅट इज डिपेंड ऑन द पॅनल. आता हा प्रकारचे आपण किती पॅनल आपण देतो. आता इथे किती दिसत आहे, एक दोन तीन चार, म्हणजेच याला काय म्हणणार आहे, फोर पॅनल डोर. डोरची डायग्राम अशीच्या अशीच पेपरमध्ये काढायची. ओके, तर हा झाला फोर पॅनल डोर, म्हणजेच याला काय म्हणू, फ्रेम पॅनल डोर. त्यानंतर आहे ग्लेज ऑर सॅश डोर. आता ग्लेज ऑर सॅश डोर म्हणजे काय, की आपण या पॅनल मध्ये काय बसवलेलं आहे, तर ग्लास बसवलेले आहे. या पॅनल मध्ये काय बसवलेले आहे, हा ग्लासचा सिम्बॉल मी इथे काढतो. या इथे आपण काय बसवलेलं आहे, ग्लास बसवलेले आहे. सॅश वूड मध्ये जी गॅप असते, असे गॅप असते, ही समजा वूडची थिकनेस असेल, तर याच्यामध्ये जी गॅप असते याच्यामध्ये आपण काय बसवत असतो, डोर पॅनल, डोअरचा ग्लास बसवत असतो, आणि त्यामुळे याला कोणता ग्लेज म्हटलेला आहे, ग्लेज डोअर ऑर सॅश डोअर असं म्हटलेलं आहे. मग चौथा प्रकार आहे फ्लश डोअर. फ्लश डोअर म्हणजे तुम्ही आपल्या घरी 38 mm जो पॅनल लावत असता, एक कम्प्लीट फोर मायका सन मायका ऑन टॉप वर लावून सगळा प्लेन दिसतो, त्याला आपण फ्लश डोअर म्हणतो, जो की वरून खालपर्यंत एका प्लेन सरफेस मध्ये आपल्याला दिसतो. ओके, तो झाला आपला कोणता, फ्लश डोअर. ओके, त्यानंतर लुवर्ड्स डोअर. लुवर्ड्स, लुवर्ड्सचा अर्थ कसा आहे, की जर तुम्ही लुवर्ड्स विंडो जास्तीत जास्त बघितली असेल, ऑफिशियली जर तुम्ही डोर बघायचा झाला, तर हा डोर तुम्हाला ऑफिशियली लुवर्ड्स डोअर दिसायला मिळतो. तर याचे पॅनल जे असतात, म्हणजे लुवर्ड्स म्हणजे काय, की एका बाजूने उतरते, म्हणजे बाहेर आतमधल्याला बाहेरचं दिसलं पाहिजे, परंतु बाहेरच्या व्यक्तीला आतमधला दिसायला नको. दॅट डोर इज कॉल्ड ॲज अ लुवर्ड्स डोअर. तर लुअर्स डोअर म्हणजे कसा राहील तो, तर इथे एक डायग्राम दाखवली आहे मी, ही समजा भिंत असेल, तर त्याच्यामध्ये असे फ्लॅट लावलेले असतात, जसं तुम्ही वॉशरूम मध्ये वगैरे आपल्या खिडक्या असतात अशा लुवर्ड्स, त्याला आपण लुवर्ड्स विंडो म्हणतो, बरोबर. त्यात ग्लास टाकलेला असतो आपण, बरोबर. स्टील मध्ये तशाच टाईपचा जर डोअर कम्प्लीट असेल, तर त्याला कोणता डोअर म्हणणार आपण, लुवर्ड्स डोअर, ज्याची रचना अशा पद्धतीने असते. ओके, त्यानंतरचा डोअर असतो तुमचा कोलॅप्सिबल डोअर. कोलॅप्सिबल डोअर, आता कोलॅप्सिबल डोअर म्हणजे कोणता डोअर, की ज्याला आपण घरगुती वापरात कोणता डोअर म्हणतो, चॅनल डोअर. चॅनल मध्ये एका बाजूला ओढतो, दुसऱ्या बाजूला ओढतो, दोन्ही बाजूला ओपनिंग होते, जमा होतो, पुन्हा बंद केला तर तो पुन्हा ओपन होतो. तर तो कोलॅप्सिबल डोअर आहे, की ज्याची रचना अशा पद्धतीने केलेली आहे. ही जी डायग्राम दिसत आहे, ज्याच्यामध्ये अशा चॅनल असतात ना, ज्याच्यामध्ये कसे चॅनल असतात, हा एक चॅनल असतो, हा एक चॅनल असतो, आणि ज्याला असे क्रॉसनी काय केलेलं असते, जॉईंट केलेलं असते, की जे हे जेव्हा आपण बंद करतो तेव्हा ते जे क्रॉस चॅनल असतात अशा टाईपचे, ते काय होतात, असे फोल्ड होतात. ओके, असे असे नंतर ओपन करायचे, पुन्हा असे ओपन होतात, फोल्ड करायचे, फोल्ड होतात. म्हणून त्याला कोणता डोअर म्हटलेला आहे आपण, कोलॅप्सिबल डोअर, ज्याची डायग्राम या पद्धतीची आपल्याला पाहायला मिळते, ज्याला आपण आपल्या घरगुती भाषेत चॅनल गेट म्हणतो. ओके, त्यानंतरचा डोअर आहे रिव्हॉल्व्हिंग डोअर. रिव्हॉल्व्हिंग डोअर, तर तुम्ही पाहत असेल कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये किंवा ऑफिशियल दृष्ट्या एखाद्या ठिकाणी आपण कोणता डोअर वापरतो, तर रिव्हॉल्विंग डोअर वापरतो. म्हणजे किंवा मग बँकेमध्ये सुद्धा आपल्याला हा डोअर पाहायला मिळते, की सेंटरला हा काय असतो, डोअर फिक्स असतो, आणि एक व्यक्ती या बाजूनी जातो आणि असा राऊंड घेऊन दुसऱ्या बाजूला बाहेर निघतो. दॅट डोअर इज कॉल्ड ॲज अ रिव्हॉल्विंग डोअर. नंतर आहे स्लायडिंग डोअर. आता स्लायडिंग डोअर म्हणजे काय, की फक्त
तो स्लाइड करून बंद चालू करता येईल. आता डायरेक्ट ओपनिंग कसं असतं डोअरचं, अशा पद्धतीचं ओपनिंग असतं, बरोबर आहे. पण स्लाइडिंग म्हटलं तर तो भिंतीच्या सर्फेसला तो काय झाला पाहिजे, ओपन झाला पाहिजे. दॅट डोअर इज अ स्लाइडिंग डोअर. त्यानंतर स्विंग डोअर, स्विंग म्हणजे त्याला ओपनिंग तशा पद्धतीचं दिलं पाहिजे, ओके, त्याला स्विंग डोअर म्हणून. आता हे झाले डोअरचे प्रकार. आपला एक रोलिंग स्टील डोअर आलेला, जो की आपण त्याला आपल्या भाषेत शटर म्हणतो, बरोबर. शटर डोअर आपल्याला सगळ्या दुकानामध्ये जे पाहायला मिळतं ते असतं रोलिंग स्टील डोअर, आपण शटर डोअर म्हणतो आपण त्याला, आर एस, बरोबर, आर एस, रोलिंग स्टील डोअर. तर ते आपल्याला सर्व शॉपमध्ये पाहायला मिळतं. अशा टाईपचे वेगवेगळे डोअर्स आहे, वेगवेगळे त्याचे उपयोग वेगवेगळ्या ठिकाणी करता येतात. सर्व डोअर्स हॉरिझॉन्टल सर्क्युलेशन साठी आपण वापरत असतो, आल्या लक्षात. अशा पद्धतीचे सर्व डोअर तुम्ही बघितले. त्यानंतर हे सर्व डोअरचा वापर आपण वेगवेगळ्या पद्धतीने त्याच्या सिस्टमॅटिक वेनुसार करत असतो, म्हणजे कुठे कोणता वापरायचा, ऑफिशियली दृष्ट्या कोणता वापरायचा, घरगुती दृष्ट्या कोणते मटेरियल वापरायचे, ग्लास मटेरियल कुठे वापरायचे, त्यानंतर लुअर्ड्स मटेरियल कुठे वापरायचे, हे त्याच्यावर कुठे डिपेंड करते, त्याच्या उपयोगानुसार ते डिपेंड करतात, ओके. तर हे तुम्हाला समजलं असेल असं गृहित करतो मी. आणि हे मधातलं एक फक्त एवढं जे हे आहे ते पुसून टाकतो, ओके. तर आता ही डायग्राम लक्षात आली तुमच्या, डोअरचे टाईप लक्षात आले. आता आपण समोर जाऊया, विंडोचे टाईप बघूया. आता विंडोचे टाईप म्हटलं की सगळ्यात पहिले तुम्हाला लक्षात येईल, पहिले आपण टाईपच बघू डायरेक्टली. पहिला टाईप आहे केसमेंट विंडो. जेव्हा केव्हा आपण या 10 वर्षाच्या पूर्वीचा काळ बघितला, ऑफिशियली जर कोणती विंडो वापरत असेल किंवा डोअर सुद्धा वापरायचे तर या विंडोचा यूज करून वापरायचे. तर ते कसे वापरायचे, जर समजा तुमचा हा डोअर आहे, ही फ्लोअर फिनिश लेवल आहे, ही तुमची लिंटेल लेवल आहे, पण लिंटेल लेवलच्या वर सुद्धा आपल्याला एक खिडकी अशी प्रोव्हाइड करत होतो एअर सर्क्युलेशन साठी, जिचं ओपनिंग अशा पद्धतीचं दिसत होतं आपल्याला, म्हणजे जी अशी वरच्या वर उघडत होती. हा तर झाला आपला कम्प्लीट डोअर, बरोबर आहे, जो असा उघडणार आपल्या बाहेरच्या दिशेत, परंतु ही खिडकी अशी उघडत होती, बरोबर. तर त्या विंडोला आपण कोणती विंडो म्हणणार आहे, केसमेंट विंडो, म्हणजे जो खालचा पार्ट आहे विंडोचा म्हणा किंवा डोअरचा म्हणा, तो सोडून अतिरिक्त विंडो वरच्या भागाला प्रोव्हाइड करायची, बरोबर. तर त्या विंडोला काय म्हणणार आपण, कॅसमेंट विंडो, ओके, लक्षात आलं असेलच. त्यानंतर स्लायडिंग विंडो. आता स्लायडिंग विंडो म्हटलं, दुसऱ्या नंबरची विंडो कोणती, आपली स्लायडिंग विंडो. स्लायडिंग विंडो आपण कशासाठी वापरतो, आपण आता जेवढ्या काही फ्रेम्स घरामध्ये फिट करतो स्लायडिंग विंडोच्या, त्या अल्युमिनियम विंडो जेवढ्या वापरतो आपण, त्या स्लाइड होतात, दॅट इज विंडो, इज स्लायडिंग विंडो. लुअर्स विंडो, लुअर्स विंडोचा अर्थ काय आहे, जर तुमची ही फ्रेम असेल, या फ्रेम मध्ये तुम्ही काय करता आहे, असे ग्लास फिट करता है, या अशा दिशेत, बरोबर, म्हणजे तुम्ही इथे ग्लास टाकता, बरोबर आहे, असे त्या विंडोला काय म्हणतो आपण, लुअर्स विंडो. आता या लुअर्सची इनर साइड आणि आउटर साइड कोणती राहील हे महत्वाची आहे. आता बाहेरचा व्यक्ती जर इथून असा इनरली पाहत असेल तर ही आउटर साइड होईल, आणि ही अंदरच्या व्यक्तीला बाहेरचं दिसायला पाहिजे म्हणून ही इनर साईड होईल, हेच एक लक्षात आहे. इन अँड आउट लुअर्स लावताना एकच लक्षात ठेवायचं, इन अँड आउट कोणती साईड आहे त्यानुसार ती लुअर्स विंडो लावायची आहे. ती कोणती विंडो आहे, लुअर्स विंडो. सॅश ऑर ग्लेस विंडो, जसं की आपण डोअर मध्ये बघितलं, आपण सॅश मध्ये काय फिट करत होतो, ग्लास फिट करत होतो सॅश मटेरियल मध्ये, तेच ते सेम विंडो इथे वापरणार आहे, सॅश ऑर ग्लास विंडो. पिवोट विंडो, आता पायवोट विंडो आपण म्हणूया की ही विंडो कशी आहे, पिवोट विंडो आहे. आता वरती आणि खाली आणि या नॉब वरती ही विंडो अशी, याच्यात ग्लास राहील लावलेला आणि ही कम्प्लीट फ्रेम आहे समजा, तर ही विंडो अशी कम्प्लीट राऊंड होईल, अशी फ्लिप होईल, अशी राऊंडला इकडल्या बाजूनी पण जाता येईल, इकडल्या बाजूनी पण पाहता येईल, अशी विंडो जर असेल तर ती कोणती विंडो राहणार आहे, आपली पिवोट विंडो. त्यानंतर विंडो हा प्रोव्हाइड केला आहे ना, हा प्रोव्हाइड केलेला आहे पिवोट, म्हणून याला काय म्हटलेला आहे, पिवोट विंडो. त्याच्यावरती त्या नॉब वरती ती विंडो कम्प्लीट सर्क्युलेट होत आहे, ओके. त्यानंतरची विंडो आहे आपली मेटल विंडो. मेटल विंडो म्हणजे जुन्या ज्या काही तुम्ही शाळा पाहिल्या त्याच्यावरती मेटल विंडो फक्त लावायच्या, आणि त्याच्यावरती बाहेरच्या पल्ल्याला काय लावतो आपण, ग्लास फिट करतो आणि त्याला पुट्टी देऊन तो ग्लास फिटिंग करतो, बरोबर. एक नॉब असते आणि नॉब सोबत काय असते, आपली ग्लास पुट्टी देऊन तो ग्लास फिट केलेला असतो,
त्या जेवढ्या काही शाळा आहेत जुन्या तेवढ्या सर्व शाळांना आपल्याला मेटल विंडो पाहायला मिळते. सर्क्युलर विंडो, आता सर्क्युलर विंडो म्हणजे गोल असेल तर ती सर्क्युलर विंडो. आता हे ऍज पर जिओमेट्रिकली काही काही विंडोना नावं पडलेली आहेत. त्यानंतर कॉर्नर विंडो, आता जर आपली एल असेल अशी भिंत असेल, जर आपण या अशा एल भिंतीमध्ये जर ही भिंत इथून सुरू करून इथून पर्यंत खिडकी देत असू आपण अशी, ओके, तर याला काय म्हणणार आपण कॉर्नर विंडो, घराच्या कॉर्नरला देण्यात येणारी विंडो, त्या विंडोला आपण कॉर्नर विंडो म्हणू. त्यानंतरची विंडो आहे गेबल विंडो. गेबल विंडो म्हणजे तुम्ही गोडाऊनचा जर भाग पाहला असेल, गोडाऊनचा टॉप भाग की जो असा दिसतो आपल्याला, बरोबर, सरळ आपण ट्रस मध्ये शिकलो, हा इथून जर वरचा पार्ट असेल त्याला गेबल म्हणतो आपण, इथून इथपर्यंतच्या पार्टला, बरोबर. तर इथं जर खिडकी प्रोव्हाइड केली या पार्ट मध्ये, तर या पार्ट मध्ये प्रोव्हाइड केलेल्या खिडकीला काय म्हणतो आपण, गेबल विंडो. गेबल मध्ये प्रोव्हाइड केलेली आहे म्हणून गेबल विंडो. त्यानंतर तुमची विंडो असते डॉर्मर विंडो. डॉर्मर विंडो म्हणजे अशी विंडो की ज्या विंडो मध्ये तुम्ही स्लोपिंग पोर्शन मध्ये, हा समजा स्लोपिंग पोर्शन आहे तुमचा, ओके, हा स्लोपिंग पोर्शन आहे, हा या स्लोपिंग पोर्शन मध्ये तुम्हाला स्ट्रेट विंडो लावायची आहे. ही तुम्ही स्ट्रेट विंडो लावली इथे, बरोबर, इथे या पार्टला इथे विंडो लावली आहे तुम्ही, पण ती स्ट्रेट आहे, पोर्शन हा स्लोप मध्ये आणि विंडो ही स्ट्रेट मध्ये आहे. या विंडोला तुम्ही कोणती विंडो म्हणणार आहे, डॉर्मर विंडो म्हणणार आहे, बरोबर. त्याची डायग्राम इथे पण मी दाखवलेली आहे, एक गेबल विंडोची डायग्राम ही आहे आणि त्यानंतर इथे कोणती डायग्राम आहे आपली, इथे डायग्राम आहे आपली डॉर्मर विंडोची आणि ही आहे आपली गेबल विंडोची. त्यानंतरची विंडो आहे बाय विंडो. आता बाय विंडो म्हणजे अशी विंडो की ज्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, हा आपला असा पोर्शन असेल, असा अशा टाईपमध्ये जर पोर्शन मध्ये जर आपण विंडो देत असू, अशा टाईपमध्ये इथून सुरू झाली आपली विंडो, समजा इथून अशी अशी आणि अशी, तर अवाढव्य आपल्याला दिसण्यासाठी या ठिकाणी जर आपण बसलो तर समोरच्या बाजूला याही बाजूचं दिसेल, याही बाजूचं दिसेल आणि याही बाजूचं दिसेल, अशा तीनही बाजूचं जर आपल्याला एका ठिकाणावरून पाहायचं असेल तर आपण त्याला काय म्हणणार आहो, गेबल विंडो, बरोबर. अशाला काय म्हणणार आहो आपण, गेबल विंडो. ही सॉरी गेबल विंडो नाही, बाय विंडोवर होतो आपण. ही कोणती विंडो आहे, बे विंडो. ही कोणती विंडो आहे, बे विंडो. आणि ही कोणती विंडो आहे, आपली डॉर्मर विंडो. ही कोणती आहे, गेबल विंडो. अशा वेगवेगळ्या उपयोगानुसार त्या त्या विंडो आपण तिथे तिथे काय करत असतो, उपयोगात आणत असतो. फक्त आपल्याला नाव माहित पाहिजे कुठली विंडो कुठे आहे, मग तिचा डायग्राम आणि सेक्शन सहजरित्या काढता येतो, परंतु तिचा उपयोग माहित असला पाहिजे. उपयोग माहित असला, एकदा ती बघितली असली तर तिचं नाव सहजपणे लक्षात राहतं, ओके. गोडाऊन मध्ये जसं हे आपण लक्षात ठेवू शकतो, हे रेस्ट हाऊसला असं असते, जुन्या ज्या काही बिल्डिंग्स होत्या इंग्रजकालीन तेव्हा डॉर्मर विंडोचा जास्तीत जास्त उपयोग करत होतो. त्यानंतरची विंडो आहे स्कायलाईट. आता जुन्या विंडो, एक विंडोचा प्रकार होता की जुने जर जेव्हा कवेलूचे घर होते आणि किचन रूम मध्ये कवेलूच्या घरात उजीड पडत नव्हता, मग ते काय करायचे, एक कवेलू काढून घ्यायचे आणि तिथं ग्लास फिट करायचे, म्हणजे वरचा लाईट जो आहे तो डायरेक्ट त्या रूम मध्ये पडायचा, बरोबर आहे. म्हणून त्या विंडोला काय म्हटलं आहे, स्कायलाईट. आता आपण थोडस इम्प्रूव्ह झालो, आता आपण इनोव्हेट केलं, इनोव्हेट केल्यानंतर आता आपण तिथे जर विंडो बसवायची झाली तर ती स्लायडिंग विंडो बसवू, पण आडव्या सरफेसला बसवू, बरोबर आहे, आणि ती पण सिस्टमॅटिक बसवू. तर त्या विंडोला काय म्हणणार आहे, स्लॅब लेवलच्या विंडोला आपण काय म्हणू, आपण जी हॉरिझॉन्टली बसवतो तिला स्कायलाईट विंडो सुद्धा आपल्याला म्हणता येतं. अशा वेगवेगळ्या विंडो आपण आज बघितलेल्या आहे, बघितलं, बरोबर. तर एक रिव्ह्यू पाहू आपण आता एक छोटासा, की कशाला आपण काय म्हटलेलं आहे ते त्यानुसार आपल्याला लक्षात येईल, ओके. सगळ्यात पहिले आपण डोअरचे प्रकार बघितले. डोअरच्या प्रकारात आपण काय काय बघितलं आहे, सर्वात पहिले महत्त्वाचं होतं फ्रेम. आपल्याला फ्रेममध्ये आपण पाहिलं हेड, टॉप रेल, हेड बघितलं, सील बघितलं, त्यानंतर कम्प्लीट तुमच्या ज्या फ्रेम आहे त्याचे पार्ट बघितले आणि ते कसे होते तुमचे पार्ट. तुम्ही त्यातला हॉर्न बघितला जो की भिंतीमध्ये फिक्स होणार आहे, होल्डफास्ट बघितल्या ज्या की भिंतीमध्ये फिक्स होणार आहे, त्यानंतर तुमची फ्रेम तयार झाली म्हणजे भिंतीमध्ये फिक्स झाली. त्यानंतर जेव्हा तुम्ही पॅनल लावणार तर त्यात सर्वात महत्त्वाचा म्हणजे तुमचा पॅनल आहे तो म्हणजे 6 पॅनल, 4 पॅनल, 8 पॅनल, किती पण पॅनलचा डोअर तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला तर या टाईपचे पॅनल त्याच्यामध्ये काढायला पाहिजे, ओके. त्यानंतर तुम्ही जो दुसरा डोअर बघितला तो बघितला तुम्ही, तो बघितला तुम्ही कोणता, लेज ब्रेस अँड बॅटन्स डोअर.
तर तो आपण खेळ विभागात सर्वात जास्त पाहिलेला आहे तो या टाइपचा डोर असतो. ओके, त्यानंतरचा डोर आहे तुम्ही बघितलेले वेगवेगळे कोलॅप्सिबल डोर बघितला तुम्ही, लुअर्स डोर बघितला, आरएस शटर डोर बघितला, बरोबर. त्यानंतर तुम्ही बघितले डोर, त्यानंतर विंडोचे प्रकार बघितले. विंडोमध्ये सर्वात महत्त्वाची विंडो होती आपली कॅसमेंट विंडो, त्यानंतर स्लायडिंग विंडो, लुअर्स विंडो, सॅश विंडो आणि पिवट विंडो, मेटल विंडो, कॉर्नर विंडो, गेबल विंडो आणि डॉर्मर विंडो. ओके, असे वेगवेगळे तुम्ही काय बघितले त्याचे प्रकार बघितले. आता हे प्रकार तुम्ही फिक्स कसे करणार तर ते आपण एक फिक्सवरती एक थोडंसं लक्ष देऊ. फिक्सेशनचे जे काही आपण गोष्टी वापरणार आहोत त्या आपण थोड्या शॉर्टमध्ये बघूया. ओके, याला जे फिक्चर्स अँड फास्टनिंग आपण वापरतो डोर आणि विंडो फिट करायसाठी, जे काही फिक्चर्स अँड फास्टनिंग आपण वापरतो ते आपण इथे बघूया. आता जसं की आपण हिंजेस वापरतो, सर्वात जास्त आपण काय वापरत असतो पॅनल फिक्स करायसाठी काय वापरतो, हिंजेस, की ज्याची मुवमेंट झाली पाहिजे, बरोबर. तर त्या मुवमेंटसाठी कोणकोणते वापरणार आपण फिक्चर्स अँड फास्टनिंग, तर पहिले बट हिंज, हा हिंजचा एक प्रकार आहे, ही डायग्राम आहे हिंजची, ही हिंजचा प्रकार आहे जो की आपण मुवमेंटसाठी वापरत असतो. त्याच्यापेक्षा जर जास्त लेंथ असेल एखाद्या डोअरची आणि तो कॅरी करायला पाहिजे वजन, तर टी हिंज सुद्धा आपण वापरतो जे की या पद्धतीचा दिसेल. त्यानंतर स्ट्रॅप हिंज सुद्धा वापरतो जे या पद्धतीचं आहे, या पद्धतीचं सिस्टमॅटिक आहे. त्यानंतर आपलं पार्लमेंट हिंज आहे जे या डायग्रामॅटिकली दिसतं आपल्याला. आपल्याला याचे प्रकार माहीत नसतात, नावं माहीत असतात पण त्याची डायग्राम माहीत नसते. पेपरमध्ये डायग्राम कधी कधी विचारायला येऊ शकतात फिक्चर आणि फास्टनिंगच्या. त्यानंतर आपलं असते लिव्हर आर्म, जे की आपण दरवाजा ओपनिंग आणि लॉक करायसाठी आपण वापरत असतो त्याला आपण लिव्हर आर्म म्हणतो. त्यानंतर टावर बोल्ट, जे की अंदरून वरच्या बाजूला आपण देत असतो, बरोबर, वरच्या बाजूला आपण टावर बोल्ट देत असतो म्हणजे डोअरच्या एकदम टॉपला असतो. त्यानंतर आपलं असतं ऑल ड्रॉप, ज्याच्यामध्ये आपण लॉक लावत असतो. त्यानंतर असतं आपलं हुक, जर डोअर एकदम पूर्ण ओपन व्हायला नको म्हणून आपण हुकिंग करून ठेवत असतो, किंवा मग डोअर हवेमुळे अंदर बाहेर येऊ नये म्हणून आपण काय करत असतो त्याला हुकनी आपण बंद करून ठेवत असतो. किंवा आपण हुक कुठे वापरतो, पुन्हा विंडोला सुद्धा वापरतो, शाळेमधल्या ज्या विंडो असतात ना मेटल विंडो, त्याला आपण हुकिंग करून ठेवतो कारण त्या ओपनिंग बंद चालू होऊ नये म्हणून. त्यानंतर ब्लो हँडल आहे, हँडल चालू बंद करायसाठी. इत्यादी गोष्टी तुम्हाला कमीत कमी लक्षात असायला पाहिजे की आपण काय वापरतो जनरली. ओके, तर अशा पद्धतीने तुम्हाला लक्षात आलं असेल की आपण सर्व याच्यामध्ये आपण कोणकोणत्या गोष्टीचा जास्तीत जास्त उपयोग घेऊ शकतो ते. काही अडचण असल्यास तुम्ही माझ्याशी डायरेक्ट बोला. ओके, ठीक आहे, तर आजचा व्हिडिओ इथे थांबूया आपण.